ते सांगा. आणि दीपक मानकरचा जो राग आहे, त्यांचं पाकिट वाढवायचं काम आहे. मुरलीधर मोळ्यांच्या निवडणुकीत पाकिट, आत्ताचं पाकिट वाढवायचं काम आहे. आणि दीपक मानकरला माझं आव्हान आहे, तू कुठेही बस, मी येतो मग किंवा मला बोलव. अशा पद्धतीने बोलण्याची भाषा बंद कर. जी पद्धत त्याची चुकीची आहे, कारण दुसरी वेळ आहे की अशा पद्धतीने वैयक्तिक हल्ला करायचा, या राजकारणाचे संकेत नाही. पण दीपक मानकरांना ती हाऊस असेल तर त्यांनी यावं, आणि त्यांचा इतिहास मला माहिती आहे, आणि त्यांचा इतिहास मी काढून त्यांच्या पुढं ठेवल. बिल्डर लोकांच्या खंडण्या किंवा चुकीची कामं बांधकाम खात्यात किती आहेत, आणि तुम्ही काय करता, आणि तुम्ही कशाला तिथे येता, हे जनतेला माहिती आहे, रवी रंगेकरला माहिती आहे. मी 30 वर्ष महानगरपालिकेत जातो, पण माझ्याबरोबर तुम्ही महानगरपालिकेत कधी बघा, सर्वसामान्य फाटके तोटके गोर गरीब ही लोकं माझ्याबरोबर असतात, आणि त्यांच्याबरोबर मी काम करत असतो. आणि जर तुम्हाला जर कुठल्या बिल्डरने जर तक्रार त्यांच्याकडे केली असेल तर त्यांना माझ्याकडे घेऊन मी त्यांच्याशी चर्चा करतो. कोण म्हणते? हा मग दीपक मानकर हे उत्तर त्यांनी बरोबर दिले, कारण ते त्यांना लागू होतं. दीपक मानकरांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. ज्या दीपक मानकरांना गुडघ्या बसवलं आणि 2 वर्ष जेलला जायची वेळ आली, त्यांच्या पाया पडले ते, आणि त्यांच्या पाया पडून परत त्यांच्या पक्षाचं काम करतात. त्या दीपक मानकरला माझी एक विनंती आहे, आपला इतिहास शोधा, आपल्याला कसं कसं भारतीय जनता पार्टीने गुडघ्या बसवलं, आणि आपण आपला परिवार कसा रडत होता हे बघणारी अख्खं पुणे आहे. तर त्यांनी ह्या गोष्टीकडे जरा कमी लक्ष द्यावं. 100 रुपये बी ते सोडत नाही गोरगरिबांचे, 100 रुपये बी त्यांचा तो इतिहास आहे. त्यांनी माझ्या इतिहासाकडे जाऊन आहे. दीपक मानकरांचा इतिहास जगाला माहिती आहे. दीपक मानकर काय आहे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. दीपक मानकरांना कशी सजा झाली, कसं गुडघ्या गेले बाहेर, मी बिल्डर लोकांकडे पैसे मागितले, कोणाकडे मागितले, त्यांनी पोलीस चौकीत तक्रार करावी. मी त्याला जेलला जायला तयार आहे. दीपक मानकर माझ्याबरोबर होते, पण ते लपून होते, गुहेत होते. त्यांना क्राईमचा फोन आला की घरात बसायचे, चंद्रकांत पाटलांचा फोन आला तर घरात बसायचे, बरोबर नव्हते. रडून रडून मला सांगत होते की मला किती अडचणी येत त्या. आता ते जे छाती काढून बोलतात ना, ही सत्ता जाणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवा, आणि पुढच्या वेळेला मग ते कसे बोलतील तेही तुम्ही जरा ऐकून घ्या. सत्ता ही कोणाची बटीक नाही, ती बदलणार आहे, आणि बदलणाऱ्या सत्तेमध्ये बदलणारी माणसं, ते ती जी भाषा आहे ती बदलणारी लोक ती भाषा वापरतील हे त्यांनी ध्यानात ठेवा. कारण त्यांचं काचेचं घर राहतात, कधीही दगड बसू शकतो हे त्यांनी विसरू नये. आत्ताले ते बोलत असेल तर त्यांनी बोलू नये, आणि बोलायचा प्रयत्न केला तर जशात तसं उत्तर द्यायला रवी धंगेकर तयार आहे.